परतवाडा स्थित असणाऱ्या गुरुकुल कॉन्वेंट या ठिकाणी 15 ऑगस्टच्या दिवशी भारत मातेलेतून पहा एक पोरगा आला. हा ख्रिश्चन पोराची या पोरानं भूमिका घेतली आणि त्याला भारत मातेले क्रूजवर म्हणजे क्रूज असते की ते प्लसचं चिन्ह त्याच्यावर अटकवलेल्या अवस्थेत दाखवलं. म्हणजे हे भारत मातेसोबत आक्षेपार्य या ठिकाणी खेळ चित्रीकरण केलं गेलं म्हणजे खेळच दाखवला. याशिवाय एक मुस्लिम भूमिका घेतलेला पोरगा येते तो भारत मातेच्या डोसक्यावर हिरवं काहीतरी ठेवते मतलब हो तुम्हाला दिसलं पण ते योगायोगानं ते खाली पडते आणि त्या भारत मातेले नमाजच्या अवस्थेत करून अशा प्रकारचं नाट्य त्या गुरुकुल शाळेत 15 ऑगस्टच्या दिवशी झाल्याच्यानं लय मोठी तारांबळ झाली आहे. स्थानिक स्तरावरही या गोष्टीचा सारा इकडे निषेध व्यक्त केला जात असून केलेलं प्रकरण अत्यंत चिंताजनक असल्याची सर्वत्र चर्चा आहे. याबाबत मी काही नेत्याची भेट घेतली त्यात सुरुवातीले जे नेते आहेत ते भाजपचे प्रवक्ता असणारे शिवराजी कुलकर्णी याची मी भेट घेतली ते काय बोलतात ते तुम्ही ऐका. आणि याशिवाय जे राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे आहेत याच्यासोबत मी चर्चा केली आहे. या बहिणीनं राजू डबल त्या पूर्जा डोसक्यावर तो हिरवा काहीतरी तो कापड आणून टाकला तर अनिलजी बोंडे काय बोलले हे तुम्ही ऐका बातमी गावरान 90 वर. तर माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते असणारे शिवराजी कुलकर्णी. शिवराजी परतवाड्याच्या गुरुकुल शाळेचं एक नाटक झालं. भारत मातेला क्रूजवर लटकवलं म्हणजे क्रूजच्या अवस्थेत दाखवलं सोबत नमाज पडताना दाखवलं. याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे शाळेबद्दल? भारत माता ही ज्याला कोणाला वाटेल त्याप्रमाणे तिचा वापर करावा असं साधन नाही. 140 कोटी भारतीयांची भारत माता ही जननी आहे. तिचा योग्य तो सन्मान ठेवला गेला पाहिजे. भारत मातेच्या भारत मातेचा गौरव वाढेल असंच कृत्य प्रत्येक भारतीयांनी केलं पाहिजे. आणि भारत मातेचा गौरव हाच आपला गौरव आहे. प्रत्येक भारतीयाचा गौरव आहे हे स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेचं जर कृत्य कोणी करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याला समज द्या एकदा आणि समज दिल्यानंतरही जर ती शाळा ऐकत नसेल तर त्या शाळेला टाळे ठोकण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासोबत अमरावती जिल्ह्याचे म्हणजे राज्यसभा खासदार असणारे अनिलजी बोंडे सर आहेत. अनिलजी बोंडे सर, गोष्ट अशी झाली की 15 ऑगस्टच्या गुरुकुलच्या कार्यक्रमात भारत मातेला क्रूजवर अटकवलं दाखवलं शिवाय भारत मातेला नमाज पडताना दाखवलं, याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? कोणत्याही माणसाने भारत मातेचं विकृतीकरण करू नये. विकृतीकरण केलं असेल नमाज पडून असो किंवा काही असो तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी मी निश्चितपणे माझ्यापुढे प्रकरण आलं तर पोलिसांमध्ये तक्रार. गोष्ट जे नाटलं असल्याच्या भाजप कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उचललं नाही असं स्थानिक लोकांचा आरोप आहे, याचं तुमचं काय म्हणणं आहे? भारत मातेच्या समोर भाजपचा कार्यकर्ता कोणी असेल माझा भाऊ जरी असेल तर त्याला माफ नाही करणार. हे होते अनिलजी बोंडे सर. बोंडे सर सांगितलं हे जर प्रकरण माफ होईल झालं तर मी हे प्रकरण उचलल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात जे आक्षेपार्ह दाखवलं गेलं म्हणजे भारत मातेला की भारत मातेला क्रूजवर लटकवलेल्या अवस्थेत शिवाय नमाज पडलेल्या अवस्थेत दाखवलं हे अत्यंत निंदनीय. आता येणाऱ्या कालखंडात त्या शाळेवर कोणत्या प्रकारची कारवाई होते हे पाहणारी वेळ असेल पण गुरुकुल कॉन्व्हेंट मध्ये झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे असं शिवराय कुलकर्णी साहेबांनी सांगितलं. सोबत अनिलजी बोंडे साहेबांनी सांगितलं येणारा कालखंड कोणता राहील हे बातमी तुम्हाला फक्त गावरान नाही बाल भेटतो ना. बातमी जशी असं की धडक ते बेधडक. We'll be right back.